शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळावी यासाठी विरोधकांचा सभात्याग, बाळासाहेब थोरातांनी मांडला स्थगन प्रस्ताव। विधान परिषद उपसभापती पदाच्या मुद्द्यावरून विरोधकांचा गोंधळ, सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित। राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला राष्ट्रगीताने सुरुवात, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नव्या मंत्र्यांची सभागृहाला करून दिली ओळख, शोक प्रस्तावानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित। नीलम गोरे, मनीषा कायंदे, विप्लव बाजोरिया यांविरोधात अपात्रतेची नोटीस, ठाकरे गटाकडून विधान परिषद सचिवांकडे अपात्रतेची नोटीस सादर। राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील आमदार आणि मंत्री विधानसभेत सत्ताधारी बाकावर, अजित पवारांसह 11 जण सत्ताधारी बाकांवर तर शरद पवार गटातले 8 आमदार विरोधी बाकांवर। अर्थमंत्री अजित पवारांनी सभागृहामध्ये मांडल्या 2023-24 पुरवणी मागण्या। राज्यामध्ये 80% पेरणी झाली असून दुबार पेरणीचं संकट आल्यास सरकारने एक प्लॅन तयार केलाय, शेतकऱ्यांना त्वरित मदत दिली जाईल, उपमुख्यमंत्री फडणवीसांचं सभागृहामध्ये आश्वासन। विरोधकांचं सरकार विरोधात पायऱ्यांवर आंदोलन, खोक्यावर खोके अशी विरोधकांकडून घोषणाबाजी, घटनाबाह्य कलंकित सरकारचा धिक्कार असो असे फलक लिहिलेला फलक पायऱ्यांवर झळकवतो। पावसाळी अधिवेशनात सरकार 24 विधेयकं आणि 6 अध्यादेश मांडणार, कॅसिनो विधेयकाचाही समावेश असल्यानं राज्यात कसिनो सुरू होण्याच्या चर्चा नव्हे। अधिवेशनाआधी अजित पवार गटातल्या आमदारांची AFI बंगल्यावर बैठक, बैठकीसाठी आमदारांना व्हीप, अनेक नेत्यांची उपस्थिती। नितीन गडकरींच्या धमकी प्रकरणी एनआयएच्या अर्जावर उद्या नागपूर विशेष न्यायालयामध्ये सुनावणी। उद्या दिल्लीत होणाऱ्या एनडीएच्या बैठकीला जाणार बच्चू कडूंची माहिती। एनडीएच्या घटक पक्षांची बैठक उद्या दुपारी 3 मुख्यमंत्री शिंदे दिल्लीला रवाना होणार। भारतीय शेअर बाजारामध्ये सेन्सेक्स निफ्टीची गगन भरारी, सेन्सेक्स 550 अंकांनी वधारत 66,623 रेकॉर्ड स्तरावर तर निफ्टी 19,705। बंगळुरूमध्ये विरोधकांची बैठक, बैठकीनिमित्ताने सभास्थळाच्या मार्गावर शरद पवार, उद्धव ठाकरेंसह विरोधी पक्षाच्या सगळ्या नेत्यांचे फोटो। बंगळुरूमध्ये भाजप विरोधकांची दुसरी महाबैठक, 2 बैठकीत 26 राजकीय पक्ष सहभागी होणार, राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार उद्या बैठकीला उपस्थित राहणार। विधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या नव्या दालनाचं उद्घाटन, या नव्या कार्यालयात उपमुख्यमंत्री फडणवीसांनी साधला सर्व भाजप आमदारांसोबत संवाद। कोविड काळातील कथित घोटाळ्याची चौकशी प्रक्रिया सुरू, मे महिन्यात स्थापन केलेल्या एसआयटीची टीम मुंबई पालिकेत दाखल, एसआयटीकडून मुंबई महानगरपालिकेतल्या अधिकाऱ्यांची चौकशी होणार। जेजुरीगडावर सोमवती अमावास्या यात्रेनिमित्ताने राज्यातनं तसंच परराज्यातनं हजारो भाविक जेजुरीत दाखल, दुपारी करहा स्नानासाठी खंडोबा देवाच्या पालखीचं गडावरून प्रस्थान, पालखीवर भंडाऱ्याची मनसोक्त उधळण। राज्यामध्ये पुढील 5 जोरदार पावसाचा इशारा, मुंबई ठाणे परिसरात आज पावसाची संततधार, मुंबई आणि ठाणे परिसरात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता। पुढील 2 विदर्भाला ऑरेंज अलर्ट, मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा। उद्यापासून पुढचे 3 पालघर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट, येत्या 5 मुसळधार पावसाचा इशारा। मुंबईला सरासरीच्या 35% इतकाच पाऊस झालाय, तर मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 32% पाणीसाठा। राज्यातल्या धरणांमध्ये 31% पाणीसाठा, कोयना धरणात फक्त 19% पाणीसाठा, धरणांमधला पाणीसाठा घालवल्यानं पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची संख्या वाढवली। गोसीखुर्द धरणाचे 31 उगडले, धरणातनं 1,31,000 क्युसेकने विसर्ग सुरू, नागरिकांनी सतर्कता बाळगावी प्रशासनाचं आवाहन। गोंदिया जिल्ह्यात गेल्या 48 मुसळधार, पागोली नदीचं अनेक छोट्या नाल्यांना पूर, गोंदिया आमगाव महामार्ग वाहतुकीकरता बंद, पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला। रत्नागिरी जिल्ह्यात पुढचे 4 मुसळधार पाऊस, हवामान खात्याची माहिती। पावसाचा अंदाज घेता रत्नागिरीचे मध्ये एनडीआरएफची तुकडी तैनात, एनडीआरएफच्या तुकडीत 3 18 कर्मचारी तैनात। महाबळेश्वर आणि कोयना परिसरात पावसाचा जोर वाढला, पावसामुळे कोयना धरणातल्या पाणीसाठ्यात वाढ होण्याची शक्यता। म्हाडाच्या घरांची ऑगस्टमध्ये सोडत, म्हाडाच्या 4,082 घरांसाठी पात्र उमेदवारांची अंतिम यादी 24 जाहीर होणार, अधिकाऱ्यांची माहिती। नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 14,000 खासगी बसेसची तपासणी, 4,000 गाड्यांनी नियमांचं उल्लंघन केल्याचं स्पष्ट, उल्लंघन केलेल्या बसचालकांकडून 1,83,00,000 दंड वसूल। महापुरुषांच्या संबंधित 13 सरकारचा 14 विकास निधी, मात्र कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याशी संबंधित असणाऱ्या कुंभोजच्या शाळेला विकास निधीमधून वगळलं। अहमदनगरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी अंकुश सत्तर हल्ला प्रकरणातल्या फरार आरोपींना 48 अटक, नगर गुन्हे शाखेची कारवाई, नगरसेवक स्वप्नील शिंदे आणि त्याचे सहकारी पोलिसांच्या ताब्यात।
सांगलीमधल्या जत तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीकरता नागरिक आक्रमक. विजापूर गुहागर राष्ट्रीय महामार्गावर केला रास्ता रोको. जनावरांसाठी चारा आणि पाण्यासाठी टँकरची संख्या वाढवावी अशी आंदोलकांची मागणी. राज्यातील उत्सवांच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन. रात्रभरात हॉटेल आणि लॉजसह संशयास्पद वाहनांची तपासणी. जेजुरीच्या खंडेरायाच्या यात्रेला आजपासून सुरुवात. बंदोबस्तासाठी पोलीस यंत्रणा सज्ज. खंडेरायाच्या दर्शनासाठी 2,00,000 भाविक जेजुरीत दाखल होण्याची शक्यता. मंदिर विश्वस्तांची माहिती. पुण्यामध्ये वाहनांची तोडफोड सुरू. शहरातील सहकारनगर आणि भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन नदीत वाहनांची तोडफोड. पोलिसांकडून 5 आरोपींना अटक. नाशिकमध्ये गुन्हेगारांचा हैदोस सुरूच. काल एका युवकावर टोळक्याकडनं हल्ला. हल्ल्याच्या वेळी जमावाच्या हातात तलवार असल्यानं नाशिक पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह. बुलडाणा शहरातील विदर्भ हाऊसिंग सोसायटीमध्ये एकाच रात्री 4 घरांमध्ये चोरी. चोरट्यांनी चारही घरातले दागिने आणि रोकड केली लंपास. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्यानं 3 जणांचा मृत्यू. भंडारा जिल्ह्यातल्या कोंढा गावाजवळची घटना. पोलिसांकडनं कार चालकाला अटक. भीमाशंकर इथे ट्रेकसाठी गेलेल्या ट्रेकरचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू. मावळ ते भीमाशंकर ट्रेक दरम्यान पिंपरी चिंचवडमधील रमेश पाटील यांचा मृत्यू. नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील पास्ते गावात सुभाष आव्हाड या शेतकऱ्याच्या विहिरीत पडला बिबट्या. गावकऱ्यांनी वनविभागाला बोलवून केलं रेस्क्यू. मादी बिबट्याची सुखरूप सुटका. हिंगोलीमधील कोसमतोंडी बेळुंदा नाल्यावरील पूल वाहून गेल्यानं आजारी मुलासाठी वडिलांची कसरत. मुलाच्या उपचारासाठी जीव धोक्यात घालून प्रवास. तर नागरिकांचाही पुराच्या पाण्यातनं प्रवास. दिल्लीमध्ये नाफेड आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघाच्या माध्यमातून 500 अधिक केंद्रांवर टोमॅटो विक्री सुरू. टोमॅटो सदर 80 रुपये प्रति किलो. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या 15% कोट्यातील प्रवेशाचं वेळापत्रक जाहीर. विद्यार्थ्यांना 20 जुलैपासून ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करता येणार. बिहारमध्ये 24 तासापासून मुसळधार वीज पडून 18 जणांचा मृत्यू. मृतांच्या कुटुंबियांना 4 लाखांची मदत. मुख्यमंत्री नितीश कुमार यांची माहिती. मध्य प्रदेशच्या भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनला अचानक आग. सकाळी राणी कमलावती स्टेशनवरून निजामुद्दीनला निघालेल्या वंदे भारतच्या कोच क्रमांक 14 आग. आगीवर नियंत्रण. सगळे प्रवासी सुखरू. अविनाश सावळे पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र. 3000 मीटर स्टिपल चेस शर्यतीत 8:11.63 सर्वोत्तम वेळ नोंदवली. ऑलिम्पिक पात्रतेकरता 8:15 निकष. आशिया एथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत 27 पदकांसह भारत 3 क्रमांकावर. शेवटच्या दिवशी रौप्य आणि कांस्य पदकांचा पाऊस. भारताच्या लक्ष्य सेनचं अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात. उपांत्य फेरीत चीनच्या ली शी फेंगकडनं पराभव. भारतीय महिला संघाचा बांगलादेशकडनं पराभव. पहिल्या एकदिवसीय सामन्यात 40 धावांनी पराभूत. 153 धावांचा पाठलाग करताना भारतीय महिला संघाचा डाव 113 धावांवरच संपुष्टात. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.